पनवेलमधील सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अकॅडमी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी येथे सुरू करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी या क्रिकेट कोचिंग अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनील मोरे, निलेश पाटील, गणेश कडू, प्रशांत पोद्दार, प्रशांत झुंजारराव, उल्हास झुंजारराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सगळ्यात आधी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आणि समोर उपस्थित असणाऱ्या आम्हाला सर्वांच्या वतीनं या क्रिकेट नेटचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर जाहीर आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली सुविधा तुम्ही आज या नव्या तरुण क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे खरं तर आज या ठिकाणी बसलेली एक पिढी आहे की सुनील झुंजारराव आणि या पिढींना मुलं म्हणून म्हणत असते आणि आता सुनील झुंजारराव आणि त्याचे सहकारी मुलांना शिकवणार आहेत असा पुढचा एक बदल आपल्याला या ठिकाणी झालेला मिळतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल रवी सोळंकीचे वडील उपस्थित आहे आणि आता रवी सोळंकी पुढच्या पिढीला घडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. हा एक अतिशय चांगला आणि सोसायटीची परंपरा पुढे नेणारा असा एक मला वाटतं आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाचा आणि तितकाच आपल्याला आनंद देऊन जाणारा असा एक क्षण. मिडल क्लास सोसायटीची स्थापना होऊन त्यामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली. वेगवेगळ्या पद्धतीनं मिडल क्लास सोसायटीमधली पिढी घडत असताना एकेकाळी क्रिकेटच्यासाठी आणि अनेक गोष्टींसाठी मिडल क्लास सोसायटीचं नाव झालं. आता क्रिकेट हा त्याच्यातला मुद्दा कुठेही मागं राहता कामा नये. सुनील झुंजारराव सांगितलं की 7-8 ठिकाणी एक सत्ता पनवेल परिसरामध्ये झालेत. आता त्या सगळ्या परिसरामध्ये तिथे राहणारा किंवा नव्यानं तिथे येऊन राहणाऱ्या मुलांना क्रिकेटचं ट्रेनिंग जर मिळणार असेल तर मिडल क्लास सोसायटी इतक्या चांगल्या पद्धतीनं मला वाटतं की त्याचं नियोजन एकाचवेळी झालेलं आहे. रस्ते असतील, गटारांच्या बाबतीत असेल. आता त्यामध्ये मधल्या कालावधीमध्ये परेश ठाकूर यांनी चांगल्या पद्धतीनं मैदानाच्या परिसर असेल किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये जेव्हा महापालिका झाली त्यानंतर कामांना शुभारंभ करताना एक चांगल्या पद्धतीची एक व्यवस्था लावून दिली. आता हे मैदान तसं म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाचं आहे. या मैदानाशी अनेक जणांच्या आठवणी निगडीत आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही पानं लिहिली गेली, उल्हासदादा हसत आहे, पण ही सगळी जर पानं लिहिली गेली तर त्यामध्ये आपल्याला मिडल क्लास सोसायटीच्या मैदानाला खूप मोठं स्थान आपल्या आयुष्यामध्ये द्यावं लागेल. त्यामुळे या मैदानावरती खेळाडूंची, तरुण वर्गाची ही चहलपहल राहिली पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. आणि राजू शेट, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही यासाठी पुढाकार घेतला. तुम्ही असतील, किरण मनोरे जे असतील या ठिकाणी, प्रशांत झुंजारराव किंवा सगळे सहकारी आहेत की ज्यांनी यामध्ये खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला आणि त्यातून आज हे आपल्याला साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येऊ शकतील, येतील, पण हे करत असताना आपल्या हातामध्ये मिळालेला वेळ आणि आपल्याला मिळालेला अधिकार, त्या अधिकाराचा वापर करून लोकांपर्यंत त्या त्या सुविधा मिळवून देणं. काही वेळेला रोष घ्यावा लागतो लोकांचाकडून, काही वेळेला लोकांची टीका सहन करावी लागते, पण त्या पलीकडे जाऊन काही लोकांना आपल्याला त्याच्यातून जर त्याचा फायदा मिळून देता आला तर त्याचं समाधान हे मनाला कितीतरी काळ हे आनंद देणारं असतं. तो आनंद निश्चितपणानं तुम्हाला आणि तुमच्यामुळं तिथे उपस्थित सगळ्यांना मिळत राहणार आहे.
बसंतराव यांनी आज या इथे नेट पीची बनवलेली आहे. एक स्वागतार्ह अशी गोष्ट आहे की त्यांच्यामुळे आज या इथे फक्त मिडल क्लास सोसायटीतील नाही तर पनवेलमधील क्रिकेट प्रेमींना ज्यांना क्रिकेटमध्ये रस आहे आणि ज्यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्यामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना रस आहे अशांची एक साथ मोठी सोय या इथे केलेली आहे. त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम या इथे सुमित झुंजाराव यांचं अभिनंदन करतो आणि ह्या पिचच्या द्वारे पनवेलमधील क्रिकेट रसिकांची या इथे आपण सेवा कराल त्याचप्रमाणे पनवेलचं नाव आपण मोठं कराल असा मला इथे विश्वास आहे. आपल्याला लागणारा कोणत्याही प्रकारचं सहकार्य करण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.